अनेकदा शासकीय रुग्णालयामध्ये हव्या तेवढ्या सुविधा उपलब्ध नसल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. मात्र महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाने राज्यामध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता आरोग्य विभाग मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्याला देत असतो आणि तेच शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट बीड जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयाने पूर्ण केले असून जिल्हा आरोग्य विभागाचे नाव राज्यात नावारूपाला आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण बीड जिल्हा रुग्णालयातच नव्हे तर जेवढ्या अधीनस्थ संस्था आहे ज्यामध्ये केज आहे, गेवराई आहे, परळी आहे, या सर्वच ठिकाणी मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी शासनाकडून आपल्याला एक वार्षिक उद्दिष्ट दिलेलं असतं लोकसंख्येच्या प्रमाणात. तर ते उद्दिष्ट आपलं 6041 असताना आपण सप्टेंबर अखेर त्याच्या अगेन्स्ट 5400 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल येण्याचा मान आपण मिळवलेला आहे. आणि निश्चितच हे सर्व जे टीम वर्क आहे, आमच्या येथील जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, ऑप्थॅल्मिक ऑफिसर्स आहेत, या सर्वांचं टीम वर्क आहे. आता मोतीबिंदू असं त्याला एज लिमिट जरी नसलं तरी अबोव एक 50 इयर्सच्या पुढे जवळपास मोतीबिंदू व्हायला सुरुवात होते आणि तो जर मॅच्युअर झालेला असेल, तो पिकलेला असेल, तरच आपण त्याची शस्त्रक्रिया करतो. आणि जे इमॅच्युअर कॅट्रॅक्ट आहेत त्याच्यासाठी आपण वेट करतो आणि तो मॅच्युअर झाल्यानंतरच त्याची शस्त्रक्रिया करतो.